संभाजीराजे छत्रपती गेल्या दीड तासांपासून शाहूवाडी पोलीस स्टेशनमध्ये आहेत. शिवभक्तांवरील कारवाई मागे घेईपर्यंत पोलीस स्टेशनमध्येच थांबणार आहोत अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. विशाळगडावरील कारवाई संदर्भात संभाजीराजे छत्रपतींनी ही भूमिका घेतली आहे. अनेक शिवभक्तांवरती खोटे दोन गुन्हे दाखल केलेले आहेत, त्यामध्ये काही कार्यकर्ते होते नव्हते. याच बरोबरीने दुसरं कारण होतं, शिवभक्तांवर गुन्हे दाखल करणार असाल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा ही छत्रपती संभाजीराजेंची भूमिका होती. आणि तशा पद्धतीने विचारायला संभाजीराजे या ठिकाणी आले होते. जवळपास एक दीड तास ही सगळी चर्चा चालू आहे. संभाजीराजेंचा प्रश्न असा आहे त्यांना, जर तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करताय तर माझ्यावरही गुन्हा दाखल करा, आणि माझ्यावर गुन्हा दाखल आहे का याचं उत्तर द्या. या ठिकाणी असणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे त्या प्रश्नाला उत्तर नसल्यामुळं छत्रपती संभाजीराजेंनी स्वतःला या पोलीस स्टेशनमध्ये त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये थांबवून घेतलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.